आमच्या फाईलवर सही करायला आयुक्तांच्या हाताला लकवा झालेला आहे. माझे शब्द सभागृहाला जर पटले नसतील आणि सभागृहाने माननीय सभापतींना विनंती करून ते शब्द कामकाजातून टाकले असतील, काढून टाकले असतील, तर तो विषय संपलेला आहे. या पलीकडे मी कुठल्याही प्रकारची माफी मागणार नाही. मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी विकास कामे होत नसल्याची टीका करत फाइलींवर सह्या करताना आयुक्तांना लखवा भरला आहे का अशी टीका केली होती. आयुक्त आबासाहेब जरहाड यांनी या वक्तव्याचा निषेध करून विठ्ठल मोरेंनी माफी मागावी अशी मागणी केली होती व सर्व अधिकाऱ्यांनी आयुक्तांसह सभात्याग देखील केला होता. महानगरपालिका अधिकारी संघटनेने विठ्ठल मोरे यांचा धिक्कार करत असे सांगितले की जोपर्यंत विठ्ठल मोरे आयुक्तांची माफी मागत नाहीत तोपर्यंत ते स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. या आठवड्यात संपन्न झालेल्या सभेत सभापती सुरेश कुलकर्णी हे गैरहजर असल्यामुळे राजू शिंदे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून सभेचं कामकाज पाहिलं. यावेळी नगरसेवकांचे असे म्हणणे होते की विकास कामांचे अनेक प्रस्ताव शिल्लक असल्यामुळे अधिकाऱ्यांद्वारे सभेचा बहिष्कार करणे अयोग्य आहे. तर तेथेच शिवसेनेचे नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की जर मी उच्चारलेले शब्द सभापतींनी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले असतील तर तो विषय संपला असून माझी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझे शब्द सभागृहाला जर पटले नसतील आणि सभागृहाने माननीय सभापतींना विनंती करून ते शब्द कामकाजातून टाकले असतील, काढून टाकले असतील, तर तो विषय संपलेला आहे. मी आपला सहकारी आहे. आपल्याला जो शब्द वाईट वाटला म्हणून आपण कामकाजातून काढून टाकायला सांगितलात, तुमच्या मताशी मी सहमत आहे. या पलीकडे मी कुठल्याही प्रकारची माफी मागणार नाही. पुढे त्यांनी असेही सांगितले की जर आयुक्तांची अशी आडमुटपणाची भूमिका कायम राहिली तर याबाबत ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतील. जो विषय आता राहिलेला नाही त्यासाठी जर आयुक्त अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कामकाजावरती या ठिकाणी बहिष्कार टाकत असतील तर आयुक्तांवरती कारवाई होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यानंतर तो विषय राहतो कुठे? आज प्रभाग समितीपासून तुम्ही महासभेपर्यंत बहिष्कार टाकता ही दादागिरीची आयुक्तांची दादागिरी. आणि म्हणून आयुक्त ही शासनाचे प्रतिनिधी आहे. आयुक्त शासनाचे प्रतिनिधी आहे. उद्या आम्हाला आवश्यकता वाटतं मुख्यमंत्र्यांकडे जाऊ ज्यांनी त्यांना अधिकार डेलिगेट केलेले. माझा मुद्दा तो आहे. स्थायी समिती सभेत पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणारे नगरसेवक राजू शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अशा प्रकारे अधिकारी सभांवर बहिष्कार टाकू शकत नाहीत. त्यावेळेला सन्मान्य सभापती महोदय सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीने विनंती केल्यानंतर तो जो असंसदीय शब्द होता तो त्या मिटिंगमधल्या मिनिट्समधून वगळण्यात आला होता. आणि जर अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या प्रक्रियामध्ये त्या ठिकाणी तो शब्दच गृहित धरण्यात आला नव्हता त्या मिटिंगमध्ये तर त्याच्यानंतर त्या विषयावरती चर्चा होणं योग्य नाही, कारण तो विषय त्यावेळेला संपलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर तो विषय त्या ठिकाणी संपलेला होता तर अधिकारी किंवा आयुक्त साहेबांनी या गोष्टीला आता एवढा म्हणजे त्याला ताणण्याची काही गरज नाही. स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले की ते लवकरच नगरसेवकांची एक बैठक घेऊन त्यामध्ये अशा सूचना करतील की बैठकीत अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या जातील. आम्ही ह्या 2-3 दिवसात मिटिंग घेऊन पुढच्या मिटिंगच्या अगोदर तसं सगळे सदस्य 16-16 सदस्य बसून आम्ही चर्चा करू, जेणेकरून बाबा त्या ठिकाणी अधिकारी दुखावतील असे काही शब्द वापरू नका असं आम्ही या संदर्भात बसून चर्चा करूया. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.